नमस्कार. कथासागरच्या 65व्या भागात आज आपण प्रवेश करतो आहे. गेले काही दिवस आपण चांगुलबुवा आणि बागुलबुवा यांच्या गोष्टी ऐकतो आहे आणि चांगुलबुवा दिसताना बागुलबुवा कसा घाबरतो याच्यासाठीची गोष्ट आज मी सांगेन असं म्हटलं होतं. आजच नव्हे तर पुढे पण एक आणि दोन याच्या पुढचे जे काही आपले वार आहेत, शनिवार आणि सोमवार, त्या दिवशीसुद्धा मी अशाच तुम्हाला गोष्टी सांगायचा प्रयत्न करेन. आजची जी गोष्ट आहे ना, ती गोष्ट थोडी मोठी आहे. मोठी म्हणजे प्रचंड मोठी आहे खरी, पण मी ती अगदी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करते आहे. म्हणजे आपण जसं म्हणतो ना, टीप ऑफ आईसबर्ग, तसं तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते आहे. आणि म्हणून आज कविता मात्र मी तुम्हाला वाचून दाखवत नाही आहे. ही कथा आहे जवळजवळ 1971ची, म्हणजे आत्तापासून जवळजवळ कितीतरी वर्ष पूर्वीची. या दिवशी म्हणजे या वर्षी 16 डिसेंबर 1971 या दिवशी चांगुलबोवाला घाबरून बागुलबोवानं काय काय केलं ते आपण बघायचं आहे. हा बागुलबोवा तर प्रचंड मोठा होता आणि त्याला जवळजवळ आपण जसं म्हणतो ना की चंद्रगुप्त मौर्यानी कोणाला हरवलं होतं, सेल्युकस किंवा सिकंदरला हरवलं होतं. 303 सालामधली ही गोष्ट. त्याच्यानंतर इतक्या वर्षांनी एवढ्या मोठ्या घवघवीत प्रमाणात आपण भारतीयांनी हे यश संपादन केलं होतं, मात्र हे सहजासहजी प्राप्त झालं नव्हतं. त्यासाठी आपल्या भारतामधल्या जवळजवळ 3153 जण सैनिक किंवा सैनिक अधिकारी आपण गमावले होते. 8192 आपले जखमी झालेले होते आणि याच्याशिवाय कितीतरी खर्च. हजारो लोकांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं, भाग घेतला होता आणि घवघवीत विजय भारताच्या चांगुलपणाचा हा बागुलबोवा जो पाकिस्तानने उभा केला होता त्याच्यावर आपण मिळवला होता, त्याची ही गोष्ट. त्या दिवशी रामाना रेसकोर्सवर प्रचंड गर्दी जमली होती. हा रामाना रेसकोर्स आहे बांगलादेशमध्ये. इंच आणि इंच सकाळ व्यापला होता आणि त्याच्याहीपेक्षा जास्ती लोक बाहेर जमा झालेले होते. सगळीजणं नवीन कपडे वगैरे घालून एखादा सणवार असावा तशी जमा झाली होती आणि जय बांगला, जय सोनार बांगला, जय बांगला, जय सोनार बांगला अशा घोषणांनी सगळं आभाळ दुमदुमलेलं होतं. थोड्याच वेळामध्ये तिथे एक मोठ्याच्या मोठं स्टेज उभारलेलं होतं आणि त्या स्टेजवर भारताच्या बाजूनी कोणी कोणी प्रवेश केला बघा. मेजर जनरल जेकब, जे चीफ ऑफ द स्टाफ ऑफ ईस्टर्न कमांडचे होते, त्यांनी प्रवेश केला. त्याचबरोबर मेजर जनरल जगजीत अरोरा, नागरा, क्लेअर आणि एअरफोर्सच्या वतीनं मार्शल देवान, व्हॉईस ॲडमिरल म्हणजे नेव्हीच्या वतीनं कृष्णन आणि मुक्तीवाहिनी, जी बांगलादेश जो आत्ता झाला आहे त्याच्यामध्ये लोकांनी रिव्हॉल्व करताना जी एक संघटना स्थापन केली होती त्याचं नाव होतं मुक्तीवाहिनी. त्या मुक्तीवाहिनीचे ग्रुप कॅप्टन खोणकर हेही तिथे उपस्थित होते. त्या दिवशी नेमकं काय होणार होतं तर या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये जनरल नियाझी, म्हणजे जनरल अमीन अब्दुल्ला खान नियाझी, हे चक्क भारताला शरण येणार होते. आणि त्या दिवशी शरण आल्यानंतर बांगलादेश नावाच्या नव्या देशाची घोषणा होणार होती. 1947 पासून 1977 पर्यंत जवळजवळ 24 वर्ष 2 तप बंगाल म्हणजेच पूर्व पाकिस्तान, पश्चिम पाकिस्तान याच्यामधल्या पूर्व पाकिस्तानमधल्या लोकांनी जे जे छळ सोसले त्याचा अंत होणार होता. पूर्व पाकिस्तान पश्चिम पाकिस्तानपासून वेगळा होणार होता आणि हे व्हायला मदत केली होती. वर सगळ्यांची मी उल्लेख केला ते, त्याच्याशिवाय सॅम माणिकशॉ सरसेनापती आपले आणि याच्याशिवाय असंख्य आपले योद्धे आर्मी नेव्ही एअरफोर्सचे, त्या सगळ्यांनाच आज आपण आपली ही कथा आहे ती समर्पित करूया. त्यांची नावं पण आपल्यापैकी अनेकांना आणि अनेक नावं माहिती नाही आहेत. ह्या सगळ्यांना आपण वंदन करूया, सॅल्यूट करूया आणि आजची गोष्ट आपण कथासागरची बागुलबोवाचा आणि चांगुलबोवाच्या लढ्यामध्ये चांगुलबोवाचा झालेला विजय तिथेना आपण अर्पण करूया. नेमकं काय झालं होतं तर पहिल्यांदा बंगाल आणि
जेव्हा 47 साली फाळणी झाली, बंगाल वेगळा झाला आणि या बाजूचा पंजाब सिंध तो भाग वेगळा झाला. पंजाब सिंधचा भाग होता पश्चिम पाकिस्तान आणि बंगालचा भाग होता पूर्व पाकिस्तान. पण पूर्व पाकिस्तानामध्ये बंगाली भाषा बोलली जायची, त्यांची संस्कृती बरीचशी बंगाली लोकांशी मिळती जुळती होती. आणि पश्चिम पाकिस्तानामध्ये अर्थातच सिंध, पंजाब, पंजाबी, सिंधी या लोकांचं प्रभुत्व होतं. ते लोक बंगाली लोकांपेक्षा आपल्याला सुपीरियर मोठे समजायचे. प्रत्येक गोष्टीत त्यांच्यावर अन्याय व्हायचा. त्यांना मिळणारा साखर, गहू हा कमी दर्जाचा, जास्ती किमतीत बंगालमधल्या लोकांना घ्यायला लागायचा. त्यांना प्रतिनिधित्व फारसं नव्हतं, राजकारणामध्ये त्यांचा फारसा सहभाग नव्हता. अशा वेळेला तेव्हा जेव्हा इलेक्शन झाल्या तेव्हा शेख मुजीबुर रहमान निवडून आले आणि शेख मुजीबुर रहमानांच्या हातामध्ये त्यांना वेगळं व्हायचं होतं. त्यांना अन्याय सहन होत नव्हता. ती सत्ता शेख मुजीबुर रहमानांच्या हातात पश्चिम पाकिस्तानचे लोक द्यायला बिलकुल कबूल नव्हते. अशा वेळे मग त्या बंगालमधल्याच लोकांनी उठाव केला. जवळजवळ त्यांचे असंख्य तरुण मुक्तीवाहिनी म्हणून त्यांनी स्थापन केली आणि त्यांनी मागणी करायला सुरुवात केली की आम्हाला वेगळं व्हायचं आहे, आम्हाला वेगळं व्हायचं आहे, आम्हाला वेगळं व्हायचं आहे. अर्थातच पश्चिम पाकिस्तान सहजासहजी हे सगळं होऊन देणार नव्हता. त्यांनी जनरल टिक्का खान म्हणून जे होते त्यांना तिथे पाठवलं आणि अक्षरशः बंगाली लोकांचं दमनचक्र सुरू झालं. असं म्हणतात की जवळजवळ 30 लाख लोक प्राणाला मुकले, कत्तल सुरू केली. तिथे जे ढाका विद्यापीठ आहे त्या विद्यापीठामध्ये त्यांनी रेड केली आणि त्याच्यातला एकही मुलगा मुलगी पळून जाऊ नये म्हणून त्यांनी प्रयत्न केले. मुलींच्या पायावर गोळ्या मारल्या, म्हणजे त्या पळून जाणार नाहीत, आपल्याला वापरता याव्यात. मुलांना मारून टाकलं, प्राध्यापकांना मारून टाकलं, असंख्य ठिकाणी. त्याच्यामध्ये हिंदू बहुसंख्य होते, मुसलमानही होते. कत्तली सुरू केल्या. भारतामध्ये प्रचंड प्रमाणात लोंढे, म्हणजे आता सध्या 30 लाख तर प्रत्यक्ष मेलेच, त्याच्याहीपेक्षा मोठ्या संख्येने सीमा पार करून भारतामध्ये लोकं यायला लागली. आपल्या अर्थव्यवस्थेवर ताण पडायला लागला, जातीय संघर्ष. कारण किती लोक आपल्या घरात आपण बघतो ना, पाहुणे किती, एक किंवा दोन. थोडे दिवस आता हे तर सगळं तिकडचं सोडून घरदार, जमीन जुमला, नोकरी धंदा सगळं सोडून आलेले होते. अशा असंख्य जण मग आसाममध्ये घुसले, कोणी बिहारमध्ये घुसले, कोणी बंगालमध्ये घुसले. या सगळ्यांचा ताण आपल्यावर पडत होता. याच्याशिवाय आपल्याला जातीय दंगे भारतामध्ये पण उभे राहतील की काय, असा आपला मागच्या अनुभवावरून आपल्याला शंका येत होती. अशा वेळेला पंतप्रधान इंदिरा गांधी या जागतिक दौऱ्यावर गेल्या. जगाचं मत आपल्या बाजूने वळवण्यासाठी आपल्यावर कशा प्रकारे अन्याय होतो आहे, किंवा पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तानच्या भांडणात त्रास कसा होतो आहे, पश्चिम पाकिस्तान पूर्व पाकिस्तानला कसं छळतो आहे, बाबू जगजीवन राम त्यावेळी आपल्या संरक्षण मंत्री होते, त्यांनीही परदेशात दौरे केले. परदेशातल्या लोकांना, कारण बरेच वेळा बाहेरची देश असतात ते पण मध्ये हे करतात ना, त्याच्यासाठी त्यांनी परदेश दौरे केले, जगभर वातावरण तयार केलं. आणि त्याच वेळेला जूनमध्ये ही लढाई झाली डिसेंबरमध्ये, पण जूनमध्येच त्यांनी साम मँडकेशांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं. पण त्यावेळचा जो काही काळ होता तो लढाईला योग्य नव्हता, कारण बांगलादेश हा नद्यांच्या मुखांचा प्रदेश आहे. तिथे जी गंगा नदी आहे, मेघना नदी आहे, प्रचंड सागरासारख्या कित्येक मैल रुंद आणि केवढं तरी पाणी सगळं हिमालयातून वाहत वाहत आलेले असतात. दलदलीचा भाग आहे, नद्यांची प्रचंड मोठं पात्र, त्या ठिकाणी पावसामध्ये येणारे पूर, या सगळ्यामुळे लढाई करणं शक्य नव्हतं. तयारी आपल्याला व्हायची होती. साम माणिकशाह म्हणाले की नाही, असं नाही चालणार, मला माझी माणसं मारायची नाही आहेत, मला पराभवाचं धनी व्हायचं नाही आहे, मला थोडा वेळ द्या, तयारी करायला वेळ द्या. आणि मग आपली आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स तिघजणं तयारीला लागले. हे ॲक्शन अशी होती की प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स यांनी एकत्र येऊन ही लढाई लढली. या लढाईची सुरुवात मात्र कोणी केली होती, तर पाकिस्तानने केली होती. सगळ्याच आपल्या मागे एका गोष्टीत मी सांगितलं होतं की आपल्या सगळ्या पश्चिम भागामधल्या आणि पूर्व भागामधले जे एअरबेस होते त्याच्यावर त्यांनी 3 तारखेला हल्ला केला. आणि त्यावेळेला मग आपण बॉम्बिंग केलं, हवेतून मारा केला. आणि यावेळेला आपण प्रत्युत्तर म्हणून अर्थात लगेचच इंदिरा गांधींनी मध्यरात्रीच्या वेळेला युद्ध जाहीर केलं. आपण मात्र एअर, नेव्ही म्हणजे जमिनीवरून, हवेतून आणि पाण्यातून या पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान दोन्हीकडे आपण लढाई दिली. पहिल्यांदा जशी आपण दोन्ही बाजूला लढाई देत होतो, पाकिस्तानच्या बाजूला त्यावेळेला अमेरिका होतं, अमेरिकेने 7 फ्लीट पाठवलेलं होतं, यांना आपण संबोधलं व्हाईट ब्रदर्स.
आणि चीननी धमकी दिली होती. चीन आणि पाकिस्तान हे पण मित्र ना, त्यांना आपण म्हणायचं येलो ब्रदर्स. म्हणजे आपण काय केलं बघा, तर आपण आपलं लक्ष निम्मी आपली काही सेना निम्मी का काय मला नाही सांगता येणार, काही सेना ही पश्चिम पाकिस्तानमध्ये लढत होती. पश्चिम पाकिस्तानमध्ये पण आपण मुसंडी मारली, कित्येक किलोमीटरचा भाग आपण आपल्या ताब्यात घेतला. आणि पूर्व पाकिस्तानामध्ये, पूर्व पाकिस्तानचा नकाशा तुम्हाला सगळ्यांना परिचयाचा आहे. एका बाजूला समुद्र आहे, बंगालचा उपसागर आहे, आणि बाकीची सगळी जी भूमी आहे ती भारताने वेढलेली आहे. या ठिकाणून, पाच ठिकाणून सगळं आपलं अंतिम लक्ष होतं ढाका. आपल्याला बांगलादेश ताब्यात घ्यायचा नव्हता, तिथे राज्य करायचं नव्हतं होतं, कारण नंतर आपण लगेचच अर्थातच 19 मार्च 1972 आपण बांगलादेशामधून परत फिरलो. पण मधल्या काळामध्ये एक तिथले जे एक होते गव्हर्नर होते, त्यांचा एक संदेश आपण पकडला. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं शरणागती पत्करा आणि आम्हाला वाचवा. पाठोपाठ या जनरल नियाझींनी पण एक संदेश पाठवलेला होता, तोही आपण कॅच केला. त्यांनी पण माघार घ्यायची परवानगी मागितली होती. आणि हा कॅच केल्यानंतर आपण आणखीन एक केलं, ते म्हणजे जागोजागी विमानातून असे पॅम्पलेट्स टाकल्या की तुमच्या मदतीला येलो ब्रदर्स पण येणार नाही आहेत, व्हाईट ब्रदर्स पण येणार नाही आहेत, जागोजागी तुमचा पराभव होतो आहे. कारण या पाच ठिकाणावरून जी आपल्या निघालेली सेना होती, प्रत्येक ठिकाणी आपण त्यांनी जी फोर्टेस नीती वापरली होती, छोटे छोटे किल्ल्यांसारखे तयार केले होते, तिकडे लक्षच दिलं नाही, त्याला टाळून पुढे पुढे येत होतो. जागोजागी जिथे जिथे कुठे लढाई होत होती, तिथे हे सगळे सैनिक जे आहेत ते आपल्याला शरण येत होते. आणि अंतिम ढाक्यामध्ये हे जनरल नियाझी मुक्काम ठोकून होते. जनरल नियाझींना ढाक्याच्या रक्षणासाठी फार मोठी फौज गोळा करता आली नाही. आपण टंगेलच्या ठिकाणी एअरड्रॉप आपले काही शस्त्र केली, आपले काही सैनिक केले, आणि आपले जे त्या ठिकाणचे जगजित सिंग अरोरा आणि जेकब हे जे सगळे होते, हे सगळे ह्या नियाझींना ओळखत होते प्रत्यक्षात. त्यांना त्यांनी एक आदल्या दिवशी 15 डिसेंबरला एक निशाण, पांढरं निशाण घेऊन एक माणूस पाठवला. कॅप्टन ADC पदावर तो होता, ADC होता. आणि त्यांनी त्याला सांगितलं की तुम्ही जर मुक्तीवाहिनीच्या कॅप्टन मेहता, त्यांना त्यांनी पाठवलं. त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्या ताब्यात आलात तर आम्ही तुम्हाला सन्मानाने वागू, आम्हाला शरण या, तुमची कोंडी झालेली आहे. असं नाही झालं, मुक्तीवाहिनीच्या हातामध्ये पडलात तर तुमचं काय होईल ते मात्र सांगता येणार नाही. कारण मुक्तीवाहिनी म्हणजेच बंगाली लोकांनी इतके अन्याय, इतके अत्याचार सहन केले होते, कित्येक बायका नासवल्या गेल्या, रक्ताचे पाट वाहिले, वर सांगितल्याप्रमाणे रक्ताच्या नद्या तिथे वाहिल्या, विषारी पाणी केलं, प्रचंड प्रकारे त्यांनी हाल केले होते. त्यांनी पण ह्या सगळ्या पश्चिम पाकिस्तानच्या जी काही सेना तिथे होती त्यांचे असेच हाल केले असते. आणि मग त्याच्यानंतर आणखीन एक आपण संदेश पकडला, तो म्हणजे जनरल नियाझी आणि त्यांचे तिथले जे गव्हर्नर होते त्यांनी तो पाठवलेला होता की तिथलं जे गव्हर्नर हाऊस होतं त्याच्यामध्ये मोठी सभा होणार होती, सगळे महत्त्वाचे लोक तिथे एकत्र येणार होते. आणि हा गुप्त संदेश आपण परत पकडला. यावेळेला आपली गुवाहाटीवरून विमानं निघाली आणि गुवाहाटीवरून निघालेली विमानं या गव्हर्नर हाऊस, मोठ्याच्या मोठं पॅलेशियल बिल्डिंग होती, मोठं ग्राउंड होतं, आणि त्या गव्हर्नर हाऊसवर त्यांनी अचूक 3 विमानं 4 असाईन केली होती. एक आयत्या वेळेला बंद पडलं, 3 विमानं आणि 6 पायलट त्याच्यावर कोसळले अक्षरशः. पण आपल्याला ती इमारत पाडायची होती, माणसांना मारायचं नव्हतं, तिथल्या माणसांना शरणागत लज्जित करायचं होतं. बिल्डिंगवर काचा फुटल्या, भिंती कोसळल्या, छत कोसळलं, आणि मग तिथे एक रेडक्रॉसने तिथे एक हॉटेल होतं, हॉटेल इंटरनॅशनल, त्याच्यामध्ये ते धावत धावत गेले. आणि अक्षरशः आदल्या दिवशी मेहतांना निरोप पाठवणारे, मेहतांबरोबर निरोप घेऊन गेले होते ना शरण्या, त्यांना त्यांनी काय केलं होतं, एक बुलेट पाठवली होती आणि म्हटलं होतं की तुम तो कायर तो अखरी कायरी हो, जितना वक्त तुमने लेटर लिखने में गवाया उतने ही समय में सराव करता तो ज्यादा अच्छा होता. अशा ह्या मगरूर नियाझीला शरण यावं लागलं. तो तिथे जेव्हा त्यांनी सरेंडर मान्य केलं तेव्हा हे जनरल, आपले जे सगळे लोक गेले तिथे, त्यांच्या अक्षरशः तो हमसून हमसून रडला, वो पश्चिम के हराम जादोने मुझे फसा दिया असं म्हणत राहिले. आणि जनरल नियाझींनी आपल्या 93,000 सैनिकांसह सरेंडर केलं. सगळं सरेंडर इथे हाऊसवर झालेलं नाही आहे, जागोजागी जिथे जिथे सेना होती तिथे तिथे ती सरेंडर करत होती. या ठिकाणी मात्र मी म्हटलं तसं रामाणा रेसकोर्सवर, एवढंच नव्हे तर रामाणा रेसकोर्सच्या आजूबाजूच्या इमारती, रस्ते सगळे माणसांनी फुललेले होते. सोनार बंगलाच्या जयघोषामध्ये त्यांनी आपलं स्वातंत्र्य जाहीर केलं. मात्र हे स्वातंत्र्य मिळायला
भारताने त्यांना मदत केलेली होती, भारतीय सेनेने मदत केलेली होती. आपण सगळ्या सर्वसामान्य माणसांना सुद्धा त्यावेळेला खर्च जो काही युद्धाचा झाला तो भरून काढण्यासाठी टॅक्स आपल्याकडून गोळा केला होता. तो टॅक्स आपण कित्येक वर्षानंतर भरत होतो. याचा अर्थच असा की भारताने जो चांगुलपणा दाखवलेला आहे त्या चांगुलपणापुढे पाकिस्तानचा जो वाईटपणा होता, बागुलबुवा होता, त्याला आपण हरवलं अशी ही गोष्ट मला वाटते तुम्हाला नक्की आवडेल. मी खूप थोडक्यात मला सांगायला लागली. आपण कधी जर प्रत्यक्षात भेटलो तर नक्की आणखीन रंगवून रंगवून ही गोष्ट सांगता येईल. तेव्हा अशी ही लढाई. धन्यवाद.